3.1 इफ रुदयार्ड किपलिंग। विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील रुदयार्ड किपलिंग यांची इफ ही कविता पाहणार आहोत। प्रथम या कवितेचे कवी रुदयार्ड किपलिंग यांच्याविषयी माहिती पाहूया। रुदयार्ड किपलिंग 1865 to 1936। रुदयार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉवेलिस्ट। रुदयार्ड किपलिंग हे इंग्रजी पत्रकार, लघुकथा लेखक, कवी आणि कादंबरीकार होते। किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th and early 20th centuries। 19व्या शतकाच्या अखेर आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील गद्य आणि पद्य लेखनातील एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून किपलिंग ओळखले जातात। ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42। 1907 वयाच्या 42व्या वर्षी त्यांना साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले। ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राईज। ते इंग्रजी लेखनातील बक्षीस प्राप्त करणारे पहिले लेखक होते। दिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिव्हन बाय फादर टू हिज सन। या कवितेमध्ये कवी वडिलांच्या भूमिकेतून मुलाला सल्ला देत आहेत, आयुष्य कसे जगावे याबाबत मौल्यवान मार्गदर्शन करीत आहेत, तसेच आदर्श व चांगला माणूस कसे बनावे याबाबतचा दृष्टिकोन व्यक्त करत आहेत। कवीने वडिलांच्या भूमिकेतून कोणता सल्ला दिला ते पाहूया। तुम्ही तुमची वही व पेनसोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला कवितेतील नवीन शब्द लिहून घेता येतील। प्रथम कवितेच्या पहिल्या स्टांजाचा अर्थ पाहूया। इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू। कीप वन्स हेड म्हणजे डोके शांत ठेवणे। जेव्हा आजूबाजूचे लोक संतापले असतील, उतावीळ झाले असतील किंवा दोष देत असतील, आरोप करत असतील, तेव्हा जर तुम्ही तुमचे डोके शांत ठेवू शकत असाल, म्हणजेच कवी म्हणतात मुलाने अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करावा। या ओळीमध्ये अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, कारण कीप युअर हेड आणि लूझिंग या दोन विरुद्ध कल्पना यात आहेत। इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू। मेक अलाउन्स फॉर म्हणजे लोक आपल्यावर करत असलेल्या टीकेची दखल घेणे। जेव्हा इतर लोक तुमच्यावर संशय घेत असताना देखील तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत असाल, इतरांना संशय घ्यायला संधी देत असाल, म्हणजेच कवी वडिलांच्या भूमिकेतून आपल्या मुलाला असा सल्ला देतात की अन्य लोक आपल्यावर संशय घेत असताना मुलाने स्वतःवर विश्वास ठेवावा, त्याचबरोबर लोकांनी केलेल्या टीकेची दखल घेऊन त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्यात। या ओळीत देखील अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे, कारण ट्रस्ट आणि डाऊट या दोन विरुद्ध कल्पना यात आहेत। इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईट्स। बी लाईड अबाउट म्हणजे एखाद्याने दुसऱ्याबाबत खोट्या गोष्टी बोलणे। जर तू थांबू शकत असशील, म्हणजेच तुझ्याकडे कठीण परिश्रम करण्याची क्षमता असेल, यश मिळेपर्यंत थांबायचा तुला कंटाळा येत नसेल आणि तुझ्याविषयी खोटं बोललं जात असेल, तरी तू खोट्याच्या मार्गाने जात नसशील, त्याबरोबर तडजोड करत नसशील, म्हणजेच कवीला असे वाटते की आपल्या मुलाने संयमाने वागावे, खोट्याचा किंवा द्वेषाचा त्याच्यावर परिणाम होऊ देऊ नये। या ओळीत अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे, कारण
डब्ल्यू या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. ऑर बीइंग हेटेड डोंट गिव वे टू हेटिंग अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. गिव वे टू हेटिंग म्हणजे तिरस्काराला स्वतःवर नियंत्रण मिळवून देणे. डोंट लुक गुड म्हणजे परिपूर्ण नसणे. टॉक टू वाईज म्हणजे अतिहुशारी दाखवणे किंवा एखाद्याच्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे. आता या ओळींचा अर्थ पाहूया. जेव्हा तुमचा द्वेष होत असेल, तिरस्कार होत असेल, तरी तुम्ही इतरांचा द्वेष करीत नसाल आणि आपण खूप परिपूर्ण आहोत असे समजून शहाणपणाचा आव आणत नसाल, ज्ञानाचे प्रदर्शन करत नसाल, म्हणजेच कवीची अशी इच्छा आहे की आपल्या मुलाने स्वतः परिपूर्ण आहोत असे दाखवू नये. कारण कोणताही माणूस कधीही परिपूर्ण नसतो. प्रत्येकामध्ये जसे काही चांगले गुण असतात तशा वाईट गोष्टीही असतात. या ओळीत रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे कारण टू या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. पहिल्या स्टांझाचा अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आता दुसऱ्या स्टांझाचा अर्थ पाहूया. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर स्वप्नांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका किंवा अधिकारी होऊ देऊ नका. जर तुम्ही विचार करीत असाल तर विचारांना हेतू किंवा ध्येय बनवू नका. म्हणजेच कवी आपल्या मुलाला स्वप्न पहावयास सांगत आहे, परंतु स्वप्नांना स्वतःवर स्वार होऊ देऊ नकोस असे सांगत आहे. तसेच मुलाने विचार करावा, परंतु विचारांच्या फार आहारी जाऊ नये. या ओळीमध्ये पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे कारण स्वप्नामध्ये मानवीय गुण दाखवला आहे. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. ट्रायम्फ म्हणजे विजय, इम्पोस्टर म्हणजे भोंदू किंवा फसवे लोक. जरी तुम्ही एखाद्या वेळेस विजयी झाला आणि दुसऱ्या वेळेस पराजयी झाला, हरला, तर विजय आणि पराजय या दोन्ही फसव्या गोष्टी आहेत, आभास आहेत. त्या दोन्हीला पण तुम्ही सारख्याच पद्धतीने सामोरे जा. म्हणजेच कवीला आपल्या मुलाला आवर्जून सांगायचे आहे की विजय मिळाला तर हुरळून जाऊ नको आणि पराजयी झाला तर खचून जाऊ नको. कारण या दोन्ही गोष्टी फसव्या आहेत. कारण माणसाचे जीवन म्हणजे विजय आणि पराजय, सुख आणि दुःख, यश आणि अपयश याने विणलेले एक वस्त्र आहे. या ओळीमध्ये टी या अक्षराची पुनरावृत्ती आहे म्हणून अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. तसेच ट्रायम्फ आणि डिझास्टर या दोन्ही विरोधी कल्पना आल्यामुळे अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. आणि या दोन्ही गोष्टींची तुलना इम्पोस्टरशी केल्यामुळे मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे. तर इम्पोस्टर हा मानवी गुण असल्यामुळे या ओळीत पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतो. म्हणजे या ओळीमध्ये अलिटरेशन, अँटीथेसिस, मेटाफर आणि पर्सोनिफिकेशन हे फिगर्स ऑफ स्पीच आहेत. चला पुढील ओळी पाहूया. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप ऑफ फुल्स. नेव्स, नेव्स म्हणजे गुलाम. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन म्हणजे एखाद्या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी अर्धसत्य सांगणे किंवा सत्यामध्ये काही फेरफार करणे. जर तुम्ही बोललेले सत्य दुष्ट लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी वेडेवाकडे करून सांगितलेले ऐकू शकत असाल, म्हणजेच कवीला असे सांगायचे की लोक त्यांच्या फायद्यासाठी शब्दाचा विपर्यास करून सांगतील, असत्याचा प्रसार करतील. या ओळीमध्ये अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे कारण टी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. ऑर वॉश द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. स्टूप, स्टूप म्हणजे स्वतःचा अधपात घडून आणणे. वॉर्न आउट म्हणजे जीर्ण झालेला, झिजलेला.
किंवा ज्या गोष्टीसाठी तू प्राणपणाला लावले त्या गोष्टी मोडकळीस येताना किंवा त्याचा नाश होताना पाहू शकशील आणि मोडलेले तुकडे उचलून जुन्या हत्ताराने परत जोडशील, म्हणजेच फसव्या दुष्ट लोकांमुळे त्याने निर्माण केलेल्या गोष्टी नष्ट होऊ शकतील, मात्र अशा परिस्थितीतही मुलाने खचून न जाता संसाधनाची कमतरता असतानाही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी. या ओळीत रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आला आहे कारण अँड या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. चला आता शेवटच्या स्टांझाचा अर्थ पाहूया. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. कीप वन्स व्हर्च्यू म्हणजे कोणत्याही परिस्थितीत चांगुलपणा किंवा नैतिकता टिकून ठेवणे. जेव्हा तू सामान्य माणसाशी बोलत असेल, त्यांच्या संपर्कात येत असेल आणि तेव्हाही तुझे चांगले गुण नैतिकता टिकून ठेवशील किंवा एखाद्या राजाबरोबर म्हणजे मोठ्या लोकांबरोबर चालताना देखील तू तुझ्यातील सामान्यपण हरू दिले नाही. म्हणजेच कवी आपल्या मुलाला असा उपदेश करतो की सर्वसाधारण लोकांमध्ये असताना देखील त्याने आपली नीतिमत्ता आणि आदर्शावरचा विश्वास ढासळू देऊ नये किंवा समाजाच्या उच्च स्तरामध्ये वावरताना त्याने नम्रपणा सोडू नये. या ओळीत वाय या अक्षराची पुनरावृत्ती आहे म्हणून अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट टू मच. काउंट विथ यू म्हणजे तुमच्यासाठी समान महत्वाचे असणे. जर तू शत्रू किंवा मित्र कोणालाही दुखावले नाही, जर सर्वांना समान वागणूक दिली, समान महत्व दिले, जवळचा लांबचा असा भेदभाव केला नाही, म्हणजेच कवी म्हणतात मुलाने मित्रांनाच काय शत्रूला देखील दुखू नये, सर्वांना समान वागणूक द्यावी. या ओळीत फोज अँड फ्रेंड्स या विरोधी कल्पना आल्यामुळे अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन. अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे कोणासाठीही न थांबणारा असा काळ. 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करणे. जर तू वेळ वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा उपयोग केला, प्रत्येक क्षण परिपूर्णतेने जगला, म्हणजेच कवीला आपल्या मुलाला सांगायचे आहे की वेळ मूल्यवान आहे, तू वाया घालू नकोस, प्रत्येक क्षणाचा उपयोग कर. या ओळीत पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे कारण मिनिटामध्ये मानवीय गुण दाखवला आहे. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. कवी म्हणतात कवितेत वर नमूद केलेल्या सर्व इच्छा मुलाने पूर्ण केल्या तर ही पृथ्वी हे जग सारे त्याचेच असेल, म्हणजे त्याला आयुष्यात सर्व काही मिळवता येईल आणि अधिक सांगायचे म्हणजे तो एक यशस्वी आणि चांगला मनुष्य होईल. या ओळीमध्ये हायपरबोली हा फिगर ऑफ स्पीच आहे. मुलाने जर कवीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर काय होईल हे अतिशय मालमसाला लावून सांगितले आहे. आता तुम्हाला या कवितेचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला असेल, तसेच फिगर्स ऑफ स्पीच देखील समजले असतील. कवीने आपल्या मुलाला सल्ला देत असताना आपल्याला देखील आदर्श आयुष्य जगण्यासाठीचा व यशस्वी आणि चांगला मनुष्य बनण्याचा मार्ग दाखवला आहे. चला तर मग आपण सर्वजण आदर्श आयुष्य जगूया. या कवितेचे लक्षपूर्वक वाचन करा व अर्थ समजून घ्या. ओके, तुम्ही सर्वजण आनंदी रहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत रहा. गॉड ब्लेस यू. हेल्दी, वेल्दी अँड हॅपी लाईफ.